इलेक्ट्रॉनिक्स आपल्यासाठी घेऊन आले एक जबरदस्त मान्सून ऑफर. फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, एसी, कूलर यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 1 रुपया भरून. फायनान्स उपलब्ध. नियम व अटी लागू. पलूस शहरात मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस, सीसीटीव्ही विक्री व खात्रीशीर दुरुस्तीचे एकमेव ठिकाण पवन मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस. सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहेर घर. आजच भेट द्या पवन मोबाईल, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. 76661635443 98990064. नमस्कार, मी नूतन. आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने. क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बा पुलाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त कुंडल तालुका पलूस येथे सायक्लोथॉन स्पर्धा अभूतपूर्व उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातून तब्बल 950 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी आमदार अरुण लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, रणजित लाड, विक्रांत लाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलम जाधव, संगीता माने, कैलास कोडक, भिलवडी सरपंच श्रेनिक पाटील, कार्यकारी संचालक सी एस गव्हाणे, गुतांना बाबर, आयर्नमॅन डॉक्टर ॲडव्होकेट गणेश चौगले, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू महेश भिलवडे, हँडबॉल खेळाडू प्रणव भागवत, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवरंजनी पाटील यांच्यासह परिसरातून हजारो खेळाडू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन राहुल गायकवाड, शशिकांत साबळे, राहुल जगताप यांच्यासह परिसरातील क्रीडा शिक्षकांनी व जी डी बापू लाड जन्मशताब्दी समितीने केले होते. मिरजेतील अशोक पाटील या 75 वर्षीय आणि भिलवडी स्टेशन येथील 85 वर्षीय भीमराव सूर्यवंशी या दोघांनी 42 किलोमीटर सायकल चालवून स्पर्धकांत उत्साह निर्माण केला म्हणून यांचा विशेष सत्कार केला. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.